मागच्या भागात गवत्याचं रहस्य आपल्याला समजलंय. गवताच्या जोडी मागे नेमकं कोण होत, आता डॉक्टर अगस्तींना असं पाऊल उचलण्याची काय गरज, त्यांनी असं का केलं याचं कारण या भागात आपल्याला समजणार आहे. तर चला वळूया पुढच्या भागाकडे. पुन्हा एकदा रेखाला मागच्या सारखाच अनुभव आला. खूप लांबवरून तिचं नाव कोणीतरी घेत होत. रेखा, ए रेखा, आवाज ओळखीचा वाटत होता पण अजून ओळख नव्हती पटत. एकाएकी एक अति उग्र दर्प तिच्या नाकात शिरला. एखाद्या विजेच्या शॉक सारखा तिला धक्का बसला. ती भानावर आली. तिनं खूप मोठा श्वास घेतला आणि मग सर्व शरीर हिंकळवीत थरथरत तो बाहेर सोडला आणि मग तिचे डोळे उघडले. तिच्या जवळ नंदन बसलेला होता. काळजीनं तो तिच्याकडे पाहत होता. म्हणजे मगाशी पाहिलेलं ते स्वप्न नव्हतं, सगळं काही प्रत्यक्षात घडलेलं होतं. तिची रात्रीची बागेतली वाटचाल, पडळीतील प्रवेश, कोपऱ्यात लाल लाल चमकणारे दोन डोळे, तिच्यावर झडप टाकणारी, तिला आवळणारी ती गवती आकृती आणि डॉक्टर अगस्ती. रेखा ताडकन उठून बसली. रेखा, आता कसं वाटतंय? बरं वाटतंय का? नंदन, अहो नंदन, ती धापाटाकीत म्हणाली. मी घाबरले होते, मला वाटलं आता मला तिला गप्प करीत नंदन म्हणाला, रेखा आय एम सॉरी, तुला या दिव्यामधून जावं लागलं याचं मला खरंच वाईट वाटतंय, पण रेखा त्याशिवाय आपल्याकडे मार्गच नव्हता, त्याला पकडायचा दुसरा काही उपायच नव्हता आमच्याकडे. त्याला? कोणाला? डॉक्टर अगस्ती? हो, डॉक्टर अगस्ती. नंदन, म्हणजे त्यांनीच भैया साहेबांना? हो, तोच तो बदमाश. अहो पण आता इथे काही नको, तू चलू शकशील का? आधी वाड्यात चल, तुझं सारं काही अंग गारठून गेलेलं आहे, काहीतरी गरमागरम घे आणि मग इतर बोलू. नंदनचा आधार घेऊन रेखा उभी राहिली. त्यानं आपला जाड कोट तिच्या खांद्याभोवती घातला आणि ते दोघे पडळीच्या बाहेर पडले. नंदन, डॉक्टर अगस्ती कुठे आहेत? पाटील कुठे आहेत? पाटलांनी त्यांना अटक केलेली आहे, तो आता चौकीवर असेल. तिचा हात धरून नंदननं तिला वाड्यात आणलं. उबदार प्रकाशानं भरलेल्या खोलीत पाय टाकताच रेखाला तो शेवटचा क्षण आठवला. तेव्हा तिला वाटलं की आता सगळं काही संपलंय. 5-1 मिनिटात पाटील सुद्धा खोलीत आले. सर्वसाधारणपणे चहा कॉफीला ते हात लावत नसत, पण आता त्यांनी कॉफीचा कप काही न बोलता उचलला. रेखाबाई, तुम्हाला याच्यामधून जावं लागलं याचं मला सुद्धा वाईट वाटतंय. माझी आशा आहे की तुम्ही आम्हाला सुद्धा माफ कराल. अहो पण मला काही समजत नाही. नंदन तर सकाळी मुंबईला गेले होते ना, घरची तार आली होती ना. काही नाही, तो सगळा काही देखावा होता. आम्हीच मुंबईहून ती तार करायला लावली होती. एका माणसाला असं वाटावं की नंदन मुंबईला गेलेत यासाठी. एक माणूस म्हणजे कोण? मी आणि अगस्ती? हो, डॉक्टर अगस्ती. त्यांच्यासाठीच हे सगळं काही नाटक केलेलं होतं. पण का? तुम्हाला कसं कळलं? रेखा, तुला सगळंच पहिल्यापासून सांगितल्याशिवाय काही कळणार नाही, तेव्हा ऐक. थांबा नंदन, मला आधी एक सांगा, तिथं आज रात्री नेमक्या वेळेला तुम्ही कसे काय हजर झालात? हे सगळं काही तुम्हाला कसं कळलं? तो आज रात्रीच प्रयत्न करील अशी आम्हाला खात्री वाटलेली होती. तू उद्या सकाळी मुंबईला जाणार होतीस, परत 2 दिवसांकरता आली असतीस, ते सुद्धा माझ्या सोबत आली असतीस, पण तिथे कसे काय हजर झालात तुम्ही सर्वजण? आम्ही रात्री 8 पासूनच तिथे दबा धरून बसलो होतो. रेखा, तू जेव्हा मला शिवदुर्गची हकीकत सांगितलीस तेव्हा तू किती घाबरली होतीस. तुझा चेहरा इतका बोलका आहे की मनातील एक भाव सुद्धा लपवून नाही राहत. तुला प्रत्यक्ष काही माहीत नव्हतं, पण तुझ्या मनाची खात्री झालेली होती की भैयासाहेबांविरुद्ध काहीतरी भयंकर कारस्थान शिजतंय. आणि मग माझी प्रत्यक्ष भैयासाहेबांशी गाठ पडली. त्यांचा मानी उमदा निस्वार्थी स्वभाव मला पाहायला मिळाला. त्यांनी आपल्या विवाहाला आनंदाने रुकार दिला आणि मग तर मला या गोष्टीत अगदी वैयक्तिक इंटरेस्ट उत्पन्न झाला. खरंच तिकडे काही होत आहे का? जर असलं तर काय? कारण प्रिय रेखा, हा आता मला सुद्धा एक जिव्हाळ्याचा प्रश्न झालेला होता. तू आणि भैयाजी आता माझी माणसं झालेला होता. अशा मनस्थितीत मी शिवदुर्गला आलो. रेखा माफ कर, पण मी माईंकडे एक नजर टाकली, त्यांचं भैया साहेबांशी लग्न कसं झालं याचं उत्तर मला मिळालं.
आम्हा पुरुषांना या गोष्टी ताबडतोब समजतात, पण हे डॉक्टर अगस्ती हे मात्र कोडेच होते. त्याच्यासारख्या विद्वान माणसानं खेडोपाड्यामध्ये स्वतःला का कोंडून घ्यावं. त्याच्याकडे आपण चहाला गेलो, मी त्याची वागणूक पाहिली आणि माझी खात्री झाली की ते इथं स्वखुशीने राहत आहेत. इथं राहण्याचं त्याला काही वाईट वाटत नाही. गावात जराशी चौकशी केली, त्याची डिस्पेन्सरी होती, तिथं तो दिवसाकाठी तास दोन तास जायचा सुद्धा, पण तिथं त्याचं वागणं इतकं उर्मटपणाचं असायचं, लोकांशी तो एवढा उद्धटपणे वागायचा की त्याच्या दवाखान्यात पाय टाकायला सुद्धा दजत नसत. पण त्याची डिस्पेन्सरी म्हणजे काय एखादं नाटक होतं की काय? तो जर का व्यवसाय करीत नव्हता, काही खास संशोधनही करीत नव्हता, तर मग शिवदुर्ग मध्ये आला होता तरी का? बर, घरी आपण पाहिलंच, गाडी होती, बंगला होता, नोकर चाकर होते, हे सगळं चालतं तरी कसं? त्याच वेळेला तुझ्या वाड्याबद्दल गावात कुजबूज सुरू झाली. भैया साहेबांना लोकांनी धूर लोटलं. या सगळ्या गोष्टी एकाच वेळेला झाल्या. भैया साहेबांचं लग्न, डॉक्टर अगस्तींचा शिवदुर्ग मध्ये प्रवेश आणि वाड्या संबंधित अफवा, या सगळ्या गोष्टी वेगळ्या जरी होत्या तरी त्या एकाच वेळेला फक्त कर्मधर्म सहयोगाने घडल्या की त्यांचा एकमेकांशी संबंध होता? जर संबंध असला तर कसा होता? याचं मूळ नक्की कुठे होतं? या सगळ्यांच्या मुळाशी माई किंवा अगस्ती यांच्यापैकी कोणीतरी असले पाहिजे. माझ्याजवळ त्यावेळेला कॅमेरा होताच, मी त्या दोघांचे फोटो काढून घेतले होते. माई सहज फसल्या आणि फोटोसाठी खाली आल्या, पण अगस्ती किती आडेवेडे घेत होता हे तर तुला आठवतंयच. भैया साहेब नसते तर तो कदाचित फोटोसाठी आला सुद्धा नसता, पण त्या ग्रुपमध्ये तो आला. मी मुंबईला आलो, माझ्याबरोबर काही मित्र आता डॉक्टर झालेले होते, त्यांच्याकडे या अगस्तीची चौकशी केली आणि रेखा, माझ्या कल्पनेबाहेर मला यश मिळालं. डॉक्टर अगस्तीला तर दोघांनी ओळखलंच, पण या माईंना सुद्धा ओळखलं. 4 वर्षांपूर्वी सायनला या अगस्तींचं नर्सिंग होम होत आणि तिथेच ही माई कामाला होती. तिथं खूप वाईट प्रकार घडले, पोलीस चौकशी झाली, काही डॉक्टर मंडळींनी मध्यस्थी करून प्रकरण आतल्या आत मिटवलं. या माईचा नवरा सुद्धा तिथं कामाला होता. तिने भैया साहेबांना सांगितलं ते अर्ध सत्यच होत. ती तो व्यसनी होता, दुर्वर्तनी होता, तिचा छळ सुद्धा करीत होता, हे सगळं खरं होतं, पण तो मेलेला नाही, तो जिवंत आहे. ही माई त्याच्यापासून पळून आलेली आहे. या वाक्याचा भयंकर अर्थ रेखाच्या मेंदूत शिरायला वेळ लागला आणि मग तिनं आपलं तोंड झाकून घेतलं. म्हणजे भैया साहेबांचा विवाह नाही, तो कायदेशीर नाही. माईनं त्यांना प्रथमपासून शेवटपर्यंत फक्त फसवले. कापऱ्या आवाजात रेखा म्हणाली, आणि नंदन, भैयाजींना हे सगळं कळालं असेल का? नाही नाही, तेवढ्या बाबतीत तरी त्यांना शेवटपर्यंत अज्ञानानं समाधानच मिळालं. हे देवाचे आभारच आहेत, कळालं जर असतं तर ते कधी गप्प नसते बसले. त्यांनी विवाह केला तो रूढीला सोडून असेल, पण त्यात गैर काहीच नव्हतं. तर मग या अगस्तीला ही माई कुठं आहे हे माहीत होतं, पण जोपर्यंत ती एक साधी स्वयंपाकीण होती तोपर्यंत त्याला त्याच्यामध्ये काही स्वारस्य नव्हतं. पण माईच्या जेव्हा माई साहेब झाल्या, लक्षाधीशाच्या पत्नी झाल्या, आणि मग सगळं काही बदललं. त्यानं माईंना ताबडतोब पत्र लिहिलेलं असणार, आपण ती कल्पनाच करू शकतो. ऐहिक सुखाच्या शिखरावर पोहोचलेल्या स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या माई एक दिवशी हे पत्र त्यांच्या हाती पडलं. त्यात जुन्या आठवणी असतीलच आणि सगळ्यांचं कुशल सुद्धा असेल. माईंच्या हयात असलेल्या नालायक नवऱ्याची सुद्धा खुशाली त्यात असणार. नवल नाही, त्यांना एकदम अटॅक आला. त्यांचं पूर्वायुष्य त्यांच्या समोर येऊन पोहोचलेलं होतं. इतर वेळी भैया साहेबांना वाटेल तसे खेळवणाऱ्या माई, त्यांना भैया साहेबांचा स्वभाव पुरेपूर माहीत होता. भैया साहेबांच्या कानावर या गोष्टींची साधी कुणकुण जाऊ द्या, मग संपलंच सगळं. त्यांनी घाईघाईनं उत्तर लिहिलेलं असणार, कदाचित त्यात दयेची याचना सुद्धा केलेली असेल. पण त्यांना अगस्तीचा स्वभावही माहीत होता, दयेची फारशी आशा सुद्धा नव्हती. हाती एवढं सगळं अनायासानं चालून आलेलं घबाड तो बरा सोडील? पैशांची देवघेव झाली. भैया साहेबांच्या डायरीवरून आपल्याला आत्ता समजलं की तिजोरीच्या किल्ल्याच त्यांनी माईच्या स्वाधीन केलेल्या होत्या, आणि पैशांचा कधी हिशेब सुद्धा विचारला नाही. अगस्तींच्या मागण्या, पैशाची देवघेव, हा प्रकार खरोखरच किळसवाणा आहे. ब्लॅकमेल हे सगळ्यात वाईट पाप.
कारण ते त्याही पेक्षा घाणेरड्या पापांवर पांघरून घालीत असत. शेवटी हा अगस्ती शिवदुर्गाला येऊन स्थायिक झाला. इतके दिवस तो माईंची दखल फक्त पत्रोपत्री घेत होता, पण मला असं वाटतं हातात बिन तक्रार सहजासहजी येणाऱ्या रकमांची त्याला सुद्धा आश्चर्य वाटलं असलं पाहिजे. तेव्हा ही सोन्याची खाण आहे तरी कशी हे बघण्यासाठी तो प्रत्यक्ष जागेवर हजर झाला. माईंच्याच खर्चानं, अर्थात माईंच्याच पैशावर. माई म्हणजे एखाद्या कोळ्याच्या जाळ्यात सापडलेला एखादा मासाच होती. अगस्तीच्या हातातलं त्या एक साधं खेळणं बनलेलं असलं पाहिजे. माईंच्या हाती आलेल्या अफाट पैशानं त्याचे डोळे दिपले असले पाहिजेत आणि त्याच्या मनातील असुरी महत्वाकांक्षा जागी झाली असली पाहिजे. माईंच्या हाती, अर्थात पर्यायानं त्याच्या हाती गडगंज पैसा आणि वाटेत दोन अडचणी उभ्या होत्या. एक भैया साहेब, दुसरी तू. तुम्ही दोघे जण दूर झालात की त्याला रान मोकळं मिळणार होत. अधून मधून मिळणाऱ्या 1,000-2,000 रुपयांनी त्याची भूक भागत तर नव्हती, पण एखाद्या रक्त पिपासू जनावरासारखा तो चटावलेला होता. गावात येताच त्याला दिसलं की विवाहामुळे भैया साहेब आधीच एकटे पडलेत. त्यांची जुन्या ओळखीची माणसं त्यांच्यापासून दूर झालेत आणि भैया साहेब सुद्धा आपल्या मानी स्वभावामुळे कोणाकडे फिरकणार नाहीत. वाड्यामधली जुनी गडी माणसं माईंना डोळ्यासमोर नको होती. हे तर स्वाभाविकच होत, कारण ज्यांनी माईंना स्वयंपाकिणची चाकरी करताना पाहिलं ते त्यांना मालकीण म्हणून स्वीकारायला नाखुश होते. त्या अगस्तीला सुद्धा भैयासाहेबांच्या जीवाला जीव देणारी इमानी माणसं त्यांच्या आसपास नको होती. बघता बघता वाड्यात बदल झाला, सगळीकडे नवे चेहरे यायला लागले, कारण या अगस्तीनं आपला अघोरी बेत मनाशी आधीच आखलेला होता. सरदेशमुखांच्या घरची ही जुनी हकीकत गावात सगळ्यांच्या परिचयाची होती, पण ती एक ऐतिहासिक दंतकथा होती. या दंतकथेच्या सांगाड्यावर आता खरी अस्थिमज्जा चढवण्याची साहसी कल्पना या अगस्तीच्या अचाट मेंदूमध्ये आली. वाड्यातील नोकरांची बदली ही त्याची पूर्वतयारीच होती आणि याच वेळेला गावातल्या लोकांना भैया साहेबांच्या वाड्यापाशी आता खरंच काही ना काही दिसायला लागलं, ऐकू यायला लागलं आणि हा अगस्ती सगळ्यांना, अगदी तुला सुद्धा, भैया साहेबांबद्दल मला खूप काळजी वाटते अशा सूचना देऊ लागला. त्याला पुढची तयारी करायची होती आणि त्याच्यासाठी त्यांना भैया साहेब आणि माई यांना 3-4 दिवस मुंबईला पाठवलं. तयारी कसलं ते पुढे सांगतोच, पण हा डाव मात्र त्यांच्या अंगलट आला. इतके दिवस दैव त्यांची पाठराखण करीत होता. तो मनात आणेल ते सगळं काही घडत होत, पण आता दैवानं पाठ फिरवलेली होती. माझी आणि भैया साहेबांची गाठ पडली. त्यांनी आनंदानं आपल्या दोघांच्या विवाहाला संमती दिली. शिवदुर्गाला येताच त्यांनी माईंना आणि डॉक्टर अगस्तींना ही आनंदाची बातमी मोठ्या खुशीनं सांगितलेली असणार, पण त्या दोघांना, त्यातल्या त्यात या अगस्तीला, तो अगदी वज्राघात वाटला असेल. खरं म्हणजे माझा प्रवेश या वेळेला या सर्व प्रकरणात आला. आतापर्यंत सांगितलेले सगळं मी मनापासून बांधलेले अंदाज आहेत. तिथे येताच त्या दोघांचं वागणं, मला अगस्तींनी दिलेली भैया साहेबांबद्दलची धोक्याची सूचना, वाड्यातल्या गोष्टींच्या प्रवासाबद्दल अगस्तींनी घेतलेले तटस्थ भूमिका, हे सगळं काही मागाहून मला उलगडलं. मला असं वाटलं की शेवटपर्यंत त्यांना माईला आपल्या विश्वासात घेतलेलं नव्हतं, कारण त्या भरवशाच्या सुद्धा नव्हत्या. भैया साहेबांचं पत्र तू मला दाखवलंस, त्यावेळेच्या माझ्या वागणुकीचं तुला आश्चर्य वाटलं असेल. अशा गोष्टींचा मी धिक्कार कसा करत नाही याच तुला नवल वाटलं असेल. रेखा, ते अगदी माझ्या ओठापर्यंत आलेलं होतं, पण मी करीत असलेला शोध माझ्या डोळ्याच्या समोर आला आणि एकदा मला वाटलं, एखाद वेळेला जर तू शिवदुर्गाला जाशील आणि तुझ्या तोंडून नकळत या सगळ्याचा उच्चार व्हायचा आणि ही बदमाशांची जोडी पळून जायची. पण नंदन, भैया साहेबांना तुम्ही अंधारात ठेवलं माईंबद्दल. रेखा, त्यांना सांगून काय फायदा झाला असता? मला सांग, उलट त्यांना केवढ्या यातना झाल्या असत्या. आताच त्यांना लोक वाळीत टाकल्यासारखं वागत आहेत. पण भैया साहेबांना त्याचा राग येत असला तरी अपमान वाटत नव्हता. लोकांना न रुचणारी गोष्ट त्यांनी केलेली होती, पण ती सुद्धा उजळ माथ्याने केलेली होती. आता हा माईंचा इतिहास उजेडात आला असता तर तूच कल्पना कर त्यांच्या मनस्थितीची. असह्यपणे मान हलवण्याखेरीज रेखा काही बोलली नाही. पण रेखा,
ते इतक्या लवकर भैयासाहेबांविरुद्ध काही करतील याची मला कल्पना सुद्धा नव्हती. तू तार घेऊन माझ्याकडे आलीस आणि मी दिडमोट झालो. माझ्या मनाची स्थिती वर्णन करण्यासारखी राहिलेलीच नव्हती. मागाहून मी याच्यावर किती विचार केला असेल याची तुला कल्पना नाही. भैयासाहेबांपासून मी माईंचा विश्वासघातकीपणा लपवला हे चांगलं केलं की वाईट माझं मलाच समजत नव्हतं. आपण शिवदुर्गला पोचलो आणि सगळा प्रकार पाहिला. इन्स्पेक्टर पाटील अतिशय हुशार आणि चाणाक्ष माणूस आहेत. त्यांच्याशी एकांतात बोलायची पहिली संधी साधून मी त्यांना मला माहीत असलेले सगळं काही हकीकत आणि तर्क सांगून टाकले. पाटील साहेब, आता पुढचं सगळं तुम्ही सांगा. इतका वेळ पाटील नंदनचं बोलणं एकाग्रतेने ऐकत होते. आता ते जरासे पुढे झाले आणि घसा साफ करून म्हणाले. नंदनजी देशपांडे, मी तुम्हाला नंदनच म्हणतो. हा, सांगितलेली सगळी माहिती फार महत्वाची होती. डॉक्टर अगस्ती आणि माई या जोडीकडे बोट दाखवित होती. मी ताबडतोब खास माणूस मुंबईकडे पाठवला आणि गुप्तपणे डॉक्टर अगस्ती, माई आणि माफ करा तुमची सुद्धा सगळी माहिती आणवली. नंदनचे सर्व तर्क खरे होते. डॉक्टर अगस्ती त्या हॉस्पिटलच्या लफड्यानंतर अगदी विपन्नावस्थेत आलेला होता, पण सुमारे 5 महिन्यांपूर्वी त्याची आर्थिक परिस्थिती एकदम सुधारली. हा पैसा कुठे येत होता हे कोणालाच कळालं नाही. तो एकाएकी मुंबईहून गायब झाला आणि शिवदुर्गमध्ये हजर झाला. नंदन म्हणतात त्याप्रमाणे त्यांना डिस्पेन्सरी थाटली, पण ती नावालाच होती. त्या 5 महिन्यात त्यांना एकही सिरियस केस हाताळलेली नाही. खरं म्हणजे गावात त्याच्याबद्दल एक प्रकारचं कुतूहलच होतं, एक प्रकारची भीती वाटत असे, आणि त्याच्या वाटेला जाण्याचं साहस सुद्धा कोणी करत नव्हतं. नंदन आणि तुम्ही हजर होईपर्यंत भैयासाहेबांचा मृत्यू म्हणजे मला एक न सुटणारं कोडच वाटायला लागलं. गावात त्यांचं जरी कोणाशी सौख्य नव्हतं, कोणाशी वैमनस्य सुद्धा नव्हतं. त्यांच्या कृतीबद्दल लोकांना नापसंती जरी असली, पण त्यांच्या स्वभावाबद्दल सगळ्यांना नितांत आदर होता. कुणामागे चोरीचा सुद्धा उद्देश दिसत नव्हता, कारण भैयासाहेबांच्या बोटातली हिऱ्याची अंगठी, मनगटावरचं सोन्याचं घड्याळ यांना हात सुद्धा लावलेला नव्हता. मग हा निरर्थक खून कोणी केला? त्यांच्या नखातल्या तसकट्या मला बुचकळ्यात टाकत होत्या. बरं, गावात जिकडे तिकडे एकच सूर, गवत्या परत वाड्यात आलाय. माझं डोकं फिरायचीच वेळ आलेली होती. भैयासाहेबांची डायरी मी नंदनला दाखवली आणि मग तुम्हाला दाखवली. आम्ही वर पाठवली त्या गोष्टींचा सांगोपांग विचार केला गेला, चर्चा झाली. सगळ्यात महत्वाची गोष्ट, भैयासाहेबांना ऐकू आलेला विवळण्याचा आवाज. आता या प्रकरणाची थोडी कल्पनाच येत पडळ आणि आसपासची झाडं पुन्हा बारकाईनं पाहिली. आम्हाला हव्या होत्या त्या सगळ्या खुणा सापडल्या होत्या. अगस्तीनं पडळीमध्ये एका बाजूला लाऊड स्पीकर आणून बसवलेला होता आणि ती तार वरच्या बाजूनं झाडाच्या वरून बाहेर नेलेली होती. भैयासाहेबांचं लक्ष वेधून घेण्यापुरती, त्यांची उत्सुकता तीव्र करण्यापुरताच त्यानं त्याचा उपयोग केलेला होता. त्याचा चाणाक्षपणा प्रत्येक ठिकाणी दिसतो. कोणत्याही गोष्टीचा त्यानं अतिरेक केला नाही. भैयासाहेब त्या रात्री निराश होऊन परतले. त्यानं बरोबर तर्क बांधला की दुसऱ्या दिवशी ते पडळीत येऊन बसणार. तो त्यांच्याही आधी आत दबा धरून बसलेला होता. ते आत येताच त्यांना आपलं नीच कर्म पार पडलं. वेळ घालवण्यात अर्थही नव्हता आणि धोका सुद्धा होता. एखाद वेळ त्याच्याच हालचालीनं भैयासाहेबांना संशय यायचा किंवा भैयासाहेबांचा शोध करीत वाड्यातून कोणी यायचं. शेवटच्या झटापटीत भैयासाहेबांच्या नखांमध्ये त्या गवताच्या तसकट्या अडकल्या. बाकीचा सगळा पुरावा त्यानं हलवला, पण ते त्याला शक्य नाही झालं. त्याच्या दृष्टीनं कोणताही मागमूस न ठेवता तो बाहेर पडला आणि घरी गेला. त्याच्यावर संशय घेण्याचं काही कारणच नव्हतं. त्याची आणि माईंची सकाळची भेट मोठी विलक्षण झाली असणार. ती बाई घाबरली असणार. उघडपणे बोलायची तिची हिंमत सुद्धा नव्हती, पण तिला संशय मात्र नक्की आला असणार. मनाला एक भीती सुद्धा स्पर्श करून गेलेली असेल. त्याच्यानंतर हा गवत्या आता कोणावर आपली नजर वळवणार? ती अगदी मूर्ख आहे. तिला शेवटपर्यंत निदान पैसे हाती येईपर्यंत अगस्तीनं सुरक्षित ठेवलं असतं, मग तिला सुद्धा गवताचा माणूस दिसला असता. आपल्या दुष्कृत्याचा हा साक्षीदार कधीही त्याने मोकळा सोडला नसता. त्याला पकडण्याचा एकच मार्ग, प्रत्यक्ष कृतीत पकडणं. रेखाबाई, त्यासाठी आम्ही दुसऱ्या सकाळी सगळं नाटक रचलं.
आम्ही तुमचा असा उपयोग केला, तुम्हाला काही वेळ अत्यंत वाईट अवस्थेत काढावा लागला, याचा आम्हाला खूप वाईट वाटते, पण तुम्हाला काही सांगणं आवश्यक आहे. आम्ही बाकीचं सगळं असं काही आखलेलं, त्यानंतर वाड्यामध्ये एकट्या अशा तुम्ही राहिल्याच नसत्या. मग तर नंदनशी तुमचा विवाहच झाला असता. तरीही आम्ही पूर्ण काळजी घेतली. तार खरोखरच मुंबईवरूनच करवली. नंदन खरोखरच मुंबईचं तिकीट काढून गाडीनं गेले. पुढच्या स्टेशनवर उतरले. पोलीसच्या व्हॅन मधून चौकीत येऊन बसले. डॉक्टर अगस्ती वाड्यामध्येच थांबलेला. तुम्ही स्टेशनवरून परत येताच मी खाली गेलो, त्याला संधी दिली. तो गेल्यावर मी हॉलमध्ये आलो. तो तुम्ही गाढ झोपलेल्या होत्या. ती झोप नैसर्गिक होती, पण त्याआधी त्यानं तुम्हाला हिप्नोटाइज्ड केलेलं होतं. तुमच्या मनावर तुमच्या नकळत काहीतरी एक खास आज्ञा ठसवून ठेवलेली होती, कारण मोहिनी विद्येमध्ये तो चांगलाच प्रवीण होता. खरं म्हणजे या विद्येचा अवास्तव उपयोग सुद्धा त्याच्या अंगलट आलेला होता. आणि या सायनच्या त्याच्या हॉस्पिटलचे 12 वाजले होते, रात्रीचे 12. ती वेळ त्यानं तुम्हाला दिलेली होती, कारण बरोबर 12 वाजता तुम्ही मागच्या जिन्यानं खाली आलात, बागेत पाय टाकला. पावला पावलाला तुमचं मन विरोध करीत होत, पण त्याची ही आज्ञा इतकी प्रखर होती की तुम्हाला नाईलाज झाला. तुम्ही पडळीत येऊन पोचलात. तो सगळा प्रसंग रेखाच्या मनावर आठवणीने सुद्धा काटा आणत होता. पण तिथं होत तरी काय? मला दिसलं ते काय होत? त्यानं स्वतःसाठी गवताचा एक भला मोठा उंच झगा बनवून घेतलेला होता. डोळ्यांच्या वर बाहेरच्या बाजूनं दिसतील असे दोन मंद प्रकाशातले लाल दिवे लावलेले होते. अगदी मंद, चाणाक्ष माणूस, कशाचा सुद्धा अतिरेक न करणारा माणूस. रेखाबाई, तुमच्या या जाड पुलोवरनं खरोखरच तुमचा बचाव केलाय. तुम्ही ओरडलात का नाहीत? कशी ओरडणार, माझ्या घशातून शब्दच येत नव्हता, हातापायामध्ये शक्तीच नव्हती. मला असं वाटलं की आता आपली वेळ आलेली आहे, कारण रेखाबाई, त्यानं तुमच्या अंगावर प्रत्यक्ष हात टाकेपर्यंत आमची केस अगदी वीक होती. फक्त तर्कांवर, सरकमस्टेन्शियल एव्हिडन्सवर आधारलेली होती. तुमचा आवाज ऐकला आणि आम्ही आत घुसलो. त्यांचं बोलणं संपलं तेव्हा रात्रीचे 2 वाजून गेलेले होते. रेखाची खोलीत एकटीनं जायची तयारी नव्हती. शेवटी नंदन आतून एक ब्लँकेट घेऊन आला आणि ती हॉलमध्ये सोफ्यावर झोपली. पण तिची झोप स्वस्त नव्हती. रात्री वेड्या वाकड्या स्वप्नांनी घाबरून ती कितीतरी वेळ दचकून उठली. नंदनच्या प्रेमळ स्पर्शाखाली परत झोपली. अशी ही घालमेलीची रात्र पहाटे 6 पाटलांनी माईंना हॉलमध्ये बोलावून घेतलं. आधी आता वेळ नाही असं त्यांना निरोप दिला, पण पाटलांनी गड्याला एक शब्द उच्चारायला सांगताच त्या घाईघाईनं हॉलमध्ये आल्या. या माई बसा, पाटील थंड आवाजात म्हणाले. त्या संशयी आणि रागीट नजरेनं सगळ्यांकडे पाहत होत्या. आज पहाटेलाच काय काढलं तो तुम्ही इन्स्पेक्टर? त्या म्हणाल्या, पण त्यांच्या आवाजात भीती होती. पहाटेसच नाही हो माई, इथं मी रात्रीपासूनच आहे. काल रात्रीपासूनच तुमच्या बागेत एक जरासा विलक्षण प्रकार घडलाय, तुम्हाला माहित नाही का? त्याहिनी काहीही न बोलता मान हलवली. काल रात्री रेखाबाई पडळीच्या बाजूला गेल्या आणि त्यांना काहीतरी दिसलं. त्या ओरडल्या. आज ते त्यांच्यावर धावून आलं. आम्ही ऐनवेळेला जर का तिथे पोचलो नसतो तर सांगताच येत नाही काय झालं असतं, पण नशिबानं आम्ही तिथं पोचलो. रेखाला वाटलं पाटील मुद्दाम लांबणला होता. आणि आम्हाला काय सापडलं असेल असं तुम्हाला वाटतं? मला माहित नाही, त्या तुटक आवाजात म्हणाल्या. डॉक्टर अगस्ती एका गवताच्या बुरख्यात लाल लाल दिवे डोळ्यांच्या जागी लावून माईंच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. डॉक्टर अगस्ती, त्या अगदी खालच्या आवाजात पुटपुटल्या. तुम्हाला आश्चर्य वाटलेलं दिसतंय, पण डॉक्टर तर म्हणतात तुम्हाला सगळं माहितीये, भैयासाहेबांच्या वेळेपासूनच तुम्ही मदत करताय त्यांना. नाही नाही नाही, माई जवळजवळ किंचाळल्याच. मला यातलं काहीच माहिती नाही. हो हो, अर्थात, पाटील त्यास थंड आवाजात म्हणाले. तो अगस्ती आता आपला जीव वाचवण्याला काही म्हणेल, पण आम्ही तिकडे लक्ष देणार नाही. तो आणखी सुद्धा काही काही सांगत होता बरं का तुमच्याबद्दल? काय? माईंच्या घशातून शब्द अगदी ओढून काढल्यासारखा बाहेर येत होता. जाऊ द्या माई, त्याची बडबड काय सांगत बसायची. बघू, आता केस सुरू झाली की सगळं बाहेर येईलच. केस? त्यांना साध्या साध्या शब्दांचा सुद्धा अर्थ नव्हता समजत. पण नाही का?
रेखाबाईंच्या खुनाचा प्रयत्न करणं, भरपूर पुरावा मिळाला तर भैयासाहेबांच्या खुनाचा चार्ज सुद्धा त्यांच्यावर ठेवणार आहे. मग त्याचे आधीचे आणि मागचे साक्षीदार आपोआप उजेडात येतील. पाटील खोलीतून एकदम बाहेर आले. माई होते तिथेच बसलेल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग तर नव्हताच, पण आता एक घाणेरडी मातकट रंगाची झाक आलेली होती. हाताच्या बोटांनी सारखी उघडझाप चाललेली होती. एखाद्या पिंजऱ्यामध्ये सापडल्यासारख्या त्या कावऱ्या बावऱ्या नजरेनं इकडे तिकडे बघत होत्या. रेखानं त्यांच्याकडे एकटक पाहिलं. तिरस्कारानं आपली नजर दुसरीकडे वळवली. शेवटी त्या धापाटाकीत म्हणाल्या, नंदन, अहो नंदन, मी एक विचारू का? माई, मला यातलं काही समजत नाही, पण तुम्हाला एक सल्ला देतो. डॉक्टर अगस्ती तर पक्का बदमाश आहेच. तेव्हा तुम्हाला जर का यातलं काही माहीत असेल तर पाटलांना आताच जाऊन भेटा. नंदन, मला या पडळीतल्या प्रकाराची काहीच माहिती नाही हो. अगस्ती जर काही कारणासाठी तुम्हाला यात गुंतवायची खटपट करीत असला तर आधी तुम्ही बाटलांना सगळं काही सांगावं हे उत्तम. अहो पण माई, माफ करा, माझ्याशी बोलण्यात काहीच फायदा नाही. माई उठल्या, अडखळल्या आणि खोलीतून बाहेर गेल्या. रेखाला काही सुचत नव्हतं. नंदन तिला घेऊन वर गच्चीवर गेला. खूप गार वारा सुटलेला होता, पण आता क्षितिजावर सूर्याची सोनेरी कड आलेली होती. त्याच सोनेरी प्रकाशात रेखा आपलं भविष्य बघत होती. दुपारी 12 वाजेपर्यंत ते वरच होते. त्या वयात नंदननं तिला धीर दिला, पुढच्या उज्ज्वल भविष्याची साक्ष पटवली. झालेल्या गोष्टीबद्दलची तिची खंत कमी करण्याचा प्रयत्न केला. 12 पाटील वर आले. एखादं कडू औषध घेतल्यासारखा त्यांचा चेहरा झालेला होता. काय? नंदननं विचारलं. सगळं काही झालं. माईंनी आजवरच्या सर्व कृत्यांचा कबुली जबाब दिला. त्यांनी अगस्तीला आजवर 60,000 रुपये दिलेले होते. 60,000! माय गॉड! त्यांची पत्र वगैरे सगळे काही माझ्याजवळ आले. माईंना कोर्टात आणावं लागेल नाही का? येस येस, त्याशिवाय काही होणार नाही. अर्थात? ओ आय सी, नंदन, तसा सल्ला मी कधीही देणार नाही. नाही? रेखा रागानं म्हणाले. गावचे नालायक लोक, त्यांच्या मताला काय किंमत आहे? त्यांच्या बसून लपवण्याची काय गरज? सगळं बाहेर येऊ द्या. नंदन, मला कशाची सुद्धा पर्वा नाही. वेल वेल, भैयाजींचीच मुलगी तू. नंदन, पाटील हात पुढे करून म्हणाले, तुमची फार मदत झाली आम्हाला, त्याबद्दल आभार जितके मानू तितकेच थोडे आहेत. मी तुम्हा दोघांचं अभिनंदन व्यक्त करतो. तुमचं भावी आयुष्य सुखाचं जाईल अशी मनापासून आशा व्यक्त करतो. पोलीस पेहरावाच्या आतला खरा माणूस आता क्षणभर दिसला. ही त्याच्या आयुष्याची सकाळ होती. संकटांची, भीतीची काळी रात्र संपलेली होती. आशेनं आणि विश्वासानं ती नंदनकडे पाहत होती. या कथेचा हा शेवट होता. आपल्याला ही कथा कशी वाटली याचे अभिप्राय आपण जरूर कळवा, आणि नवीन कथा कोणती असावी याचं सजेशन सुद्धा द्या. नवीन कथेसह लवकरच भेटूया. तोपर्यंत तुम्ही आपलं चॅनल मनुश्री आर्ट्सला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.